श्री स्वामी समर्थ श्रीरामांच्या वनवासाचे रहस्य। 14 वर्ष का मिळाला श्रीरामांना वनवास? तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीराम यांना 14 वर्षाचाच वनवास का दिला होता? ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण नक्की असते, त्याप्रमाणे भगवान श्रीराम यांना माता कैकेयीने 14 वर्षाचाच वनवास का दिला होता? 13 किंवा 15 वर्षाचा का नाही मागितला? यामागे खूप काही कारणं सांगितली जातात। प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकेयीबरोबर खेळत होते। खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हातांनी बंद केले आणि त्यांना म्हणू लागले, माते, मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का? माता कैकेयी म्हणाली, तुला जे मागायचं आहे ते माग, तुम्हाला अत्याधिक प्रिय आहे, मी तुला कसा नकार देऊ? तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, असं नाही, आधी मला वचन द्या की तुम्ही नाही म्हणणार नाही, तेव्हा मी तुमच्या डोळ्यांवरून हात बाजूला करेल। माता कैकेयीने मान हलवून हो म्हटले, जे मागायचं आहे ते न घाबरता माग। तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, माते, मोठा होऊन जेव्हा माझं राजतिलक होईल त्याआधीच तुम्ही पिताश्रींजवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या। तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय बोलत आहेस? राम का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस? यावर प्रभू श्रीरामाने माता कैकेयीला समजावले आणि म्हटले, मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे। जर मी राज्य करत राहिलो तर त्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे, ते जिवंत राहतील आणि माझे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसलेले आहेत, त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील। त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीने राजा दशरथकडून 14 वर्षाचा वनवास मागितला। पण वनवासासंबंधित आणखीनही काही कहाण्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत। काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकेयीकडून 14 वर्षाचा वनवास यासाठी मागायला सांगितला होता की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्यावेळापासून रावणाच्या जीवनातील फक्त 14 वर्षे शिल्लक राहिले होते। याबरोबरच यासंबंधित आणखीन एक कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकेयीबरोबर फिरत होते। त्यावेळी त्यांच्यासमोर बाली आला। बालीने राजा दशरथाला आव्हान देऊन म्हटले की, हे दशरथ, तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला दे। राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते। हा अपमान माता कैकेयीला सहन झाला नाही। मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे 14 वर्षाचा वनवास मागितला। त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला। पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली। मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र भरतला राजसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी 14 वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले। त्यामुळे कैकेयी हे सगळं करताना दिसते। याबरोबर त्रेतायुगामध्ये असं सुद्धा मानलं जात होतं की एखादी व्यक्ती 14 वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही। त्यामुळेच माता कैकेयीने 13 किंवा 15 नाही तर 14 वर्षाचा वनवास मागितला। वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते। असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं। पूर्ण 14 वर्ष त्यांना वेगवेगळ्या अरण्यांमध्येच भटकत राहावं लागलं होतं। वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणकोणत्या ठिकाणी गेले? पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाले। सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोहोचले। त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारी आली। पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती, त्यामुळे ते पहिल्यांदा तमसा नदीच्या किनारी थांबले। रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तिथून निघून गेले।
त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंखवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोहोचले आणि एक दिवस तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायीच चालू केला. पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले. तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोहोचले. प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्रिवेणीचे दर्शन घेतले आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. मुनी भारद्वाज यांच्या जवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले. मुनी भारद्वाज यांनी त्यांना चित्रकूटविषयी सांगितले. त्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणबरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले. चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले. त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले. भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता, पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरतला परत अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले. तिथे पोहोचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयाची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तिथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला. श्रीरामांनी त्याचा वध केला. भगवान श्रीरामांनी त्याच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तिथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला. दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनींबरोबर झाली होती, ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितलं. पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायूबरोबर झाली होती. जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडीबाहेर पहारेकाराच्या रूपामध्ये राहिले. या ठिकाणीचे शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते. या झोपडीबाहेरच नंतर रावण त्याचे मामा मारीच्याच मदतीने माता सीतेचे अपहरण करून घेऊन गेले होते आणि अपहरण दरम्यान रावणाने पहारेकरांच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती. जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्यांच्या शेवटच्या क्षणाला भेटले तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे. जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली. तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टीबोरं खाल्ली तेव्हा शबरीने त्यांना किशामिंदा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव, हनुमान आणि जांबवत यांच्याबरोबर झाली. सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले. ते तेथून तेथे 4 महिने राहिले कारण पाऊस चालू झाला होता. समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या. पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध लावला. माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वरमला गेले. तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले की हे रामाचे ईश्वर आहे, त्यामुळे या जागेला नंतर रामेश्वर असे नाव पडले. त्यानंतर त्यांनी वानर सेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले. तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला. तर अशी होती भगवान श्रीरामांच्या वनवासादरम्यानची कहाणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.